चीनचा गुप्तहेर माहिती चोरणारा फुगा किंवा बलून हा अमेरिकेच्या आकाशामध्ये गेले काही दिवस फिरत होता आणि असं म्हटलं जात होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने याला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती हलवलं जात होतं. मुख्य कारण असं होतं की चीनला अमेरिकेची जी महत्वाची ठिकाणं आहेत, मग ती न्यूक्लिअर रिएक्टर्स असो की लष्करी बेसेस असो, त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं होतं. लक्ष ठेवताना मुख्य जे आहे ते आपण सॅटेलाइटच्या मदतीने सुद्धा लक्ष ठेवू शकतो, परंतु गडबड अशी होते की सॅटेलाइटमध्ये जे फोटो निघतात ते एवढे ॲक्युरेट नसतात. तर म्हणून जसं आपण जास्त खालती येतो आपल्याला कॅमेऱ्याच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने जास्त चांगलं लक्ष ठेवता येतं, ज्याकरता हा चिनी बलून हा अमेरिकेच्या आकाशामध्ये आला होता. खरं म्हटलं तर जे आंतरराष्ट्रीय कायदे आहे त्याच्या दृष्टीने हे एक अतिशय चुकीचं काम आहे. आपण कुठल्याही इतर देशाच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश हा करू शकत नाही आणि आपण हे कायद्याचं उल्लंघन करतो आहे. परंतु चीन आंतरराष्ट्रीय कायदे मानत नाही, चीन कुठलेही नियम मानत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते आणायचा प्रयत्न करतो. तर म्हणून अमेरिकेने वॉर्निंग दिल्यानंतर सुद्धा तो फुगा परत जात नव्हता. अमेरिकेला हा फुगा पाडायचा नव्हता, कारण असं होतं की जर फुगा पाडला गेला तर त्याच्यामधली असलेली यंत्र खालती कोसळतील आणि त्या लष्करी इन्स्टॉलेशनचं किंवा लष्करी स्थानाचं नुकसान होऊ शकेल, लोक मारले जाऊ शकतील. म्हणून अमेरिकेने त्या फुग्याला पहिले अशा ठिकाणी नेलं की जिथे खालती कोणी माणसं राहत नव्हती आणि त्यानंतर त्यांनी हा फुगा पाडला. यामुळे त्या फुगाला आता नष्ट करण्यात आलेला आहे. मात्र त्या फुग्यात असलेली काही यंत्र वगैरे जे असतील ती आता शोधली जातील आणि त्या पद्धतीमुळे कळेल की या फुग्याची क्षमता काय होती, म्हणजे कॅमेरा किती चांगला होता, त्याची यंत्र किती चांगली होती वगैरे वगैरे. तर यामुळे चीनची जी गुप्तहेर माहिती काढण्याची जी पद्धत असते ती अजून जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. तर अशा प्रकारचं चीनचं हे जी हेरगिरी चालते ती थांबवण्याकरता नक्कीच प्रयत्न आपण केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, कारण चीन जे करतो आहे हे अतिशय चुकीचं काम आहे.